साहेब महायुती म्हणून तुम्ही तिघ पक्ष लढत आहे म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदेंची आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काही जागांवर महायुतीत मैत्रीपूर्ण लढती आहेत मात्र तुमचे वरिष्ठ नेते येऊन एखाद्या मतदारसंघात म्हणतात की घड्याळाला मत नाही पण कमळाला मत द्या आणि त्याचा परिणाम आजूबाजूच्या मतदारसंघावर काही प्रमाणात पडतो किंवा तो पडला जातो तो कार्यकर्ते थोडे दुखावल्या जातात आणि त्यातच तुमच्या मंद विदर्भाच्या भाजपच्या स्टार प्रचारक नवनीत राणा बाजूच्याच मतदारसंघात भाजपचा घमचा घालून बंडखोराच्या प्रचारात जातात आणि तिथं प्रचार करतात नेमकं तुम्ही एक वरिष्ठ नेते आहे भाजपचे याकडे कसं बघता ते मुळात ज्या जागा युत महायुतीमध्ये मित्र पक्षाला गेले आहेत तिथे त्या पक्षाच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणे पूर्णतः चूक आहे नंबर वन तीन चार जागा अशा आहेत की जिथे महायुतीने आपापसात मैत्रीपूर्ण लढतीला मान्यता दिली आहे तिन्ही नेत्यांनी तिथे काहीच अडचण नाही पण जिथे अधिकृतपणे ठरलं आहे की हा महायुतीतला उमेदवार असेल तर तो, तो सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार करणं हे पक्षविरोधी आहे आणि तशी त्या त्या नेत्यांना भावनकुळेंनी ने ने माझ्यासमोरच फोन करून सांगितलेला आहे